नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत कमी दाबाचे क्षेत्र तयार राज्यात पुढच्या तीन दिवसात इतक्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा पाहुयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढलेली तफावत कायम आहे मागचे काही दिवस दुपारी उन्हाचा चटका वाणत असून किमान तापमान कमी झाल्याने पहाटे गारवा अनुभवायला मिळत आहे आज राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असला तरी राज्यात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे महाराष्ट्रात मुख्यतः कोरडे हवामान असल्याने राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढउतार होत आहेत कोकणासह राज्यात ढगाळ हवामान होत असल्याने उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाडाही वाढत असल्याचा पाहायला मिळत आहे दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रकार वाऱ्याची स्थिती तयार झाली असून त्याच्या प्रभावामुळे आज बंगालच्या उपसागराच्या मध्यभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे तर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे केरळ किनाऱ्यालगत हवेचा कमीदाबाचा पट्टा सक्रिय आहे यामुळं दक्षिण भारतात पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे राज्यात पुढचे तीन चार दिवस पावसाची शक्यता असून कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे सध्या जाणवत असलेल्या दुपारचा उकाडा आणि पहाटेची थंडी हे चित्र अजून आठवडाभर कायम राहणार असल्याने थंडी वाढण्यासाठी काहीशी वाट पाहावी लागणार असून तापमानातील चढउतारामुळे थंडीला अजून काही दिवस अवकाश असल्याचं सांगण्यात येत आहे तर हे होते आत्ताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद